नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाएक्झाम या फ्री यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, मराठा क्रांती मोर्चा यामध्ये शासन अहवाल व कोर्ट निर्णय काय झालं नेमकं 7 ऑगस्ट रोजी, या संदर्भात संपूर्ण अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. म्हणजे सरकारने आपली बाजू कशी मांडली व त्यावर कोर्टाने काय निर्णय दिले, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच महाएक्झामला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया. तर मित्रांनो, मराठा आरक्षण अहवाल 15 नोव्हेंबरला हा कोर्टामध्ये सादर होणार आहे. कारण की राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात प्रगती अहवाल हा दिनांक 7 ऑगस्ट रोजी मुंबई हायकोर्टात सादर केला आहे. त्यावर कोर्टाने सरकारला विचारले असता की आपला जो मराठा आरक्षणाचा अहवाल आहे तो सादर होणार आहे. त्यावर सरकारने उत्तर देताना सांगितलं की मागास आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत आमच्याकडे येईल, त्यानंतर तो अहवाल आम्ही कोर्टामध्ये सादर करण्याचं सांगितलं आहे. आणि त्यानंतर कोर्टाने सांगितलं की जोपर्यंत अहवाल सादर होत नाही किंवा मराठा आरक्षणाचा तिढा हा सुटत नाही तोपर्यंत आरक्षण हे तीव्र करू नये असं कोर्टाने मराठा कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यानंतर मित्रांनो, कोर्टाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मराठा समाजाने धीर धरावा व आंदोलन करू नये असं सुद्धा कोर्टाने म्हटलं. मराठा आरक्षणावर पुढील सुनावणी ही 10 सप्टेंबर रोजी होईल असे सुद्धा कोर्टाने सांगितलं. तर मित्रांनो, 15 नोव्हेंबरपर्यंत जोपर्यंत मागास आयोगाचा अहवाल कोर्टामध्ये सादर होत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाची कोर्टात असलेली फाईल ही पुढे सरकत नाही. तर त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी ही सुनावणी होणार आहे. तर यामध्ये नेमकं काय होईल हे आम्ही तुम्हाला कळवतच राहू. तर ही एक छोटीशी अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत होतो मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनललाच म्हणजेच महाएक्झामला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे सर्व न्यूज आम्ही सर्व स्पर्धा परीक्षांचे अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर मित्रांनो, सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, धन्यवाद.